सबस्क्राईब करा स्टडी करो चॅनलला आणि या घंटीवरती क्लिक करा नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप स्टडी करो या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, शालेय पोषण आहाराची जी दैनंदिन साठापंजिका किंवा जी पुस्तिका आहे, ही पुस्तिका आपण न भरता हा रिपोर्ट सहजपणे आपल्याला महिना अखेर जर उपलब्ध झाला तर किती छान. ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे शालेय पोषण आहाराच्या वेबसाईटवरती. ती कशा पद्धतीनं पाहायची यासाठी पाहूया आजचा व्हिडिओ. मात्र त्या अगोदर मित्रांनो, आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही देत आहोत सरळ मालिका आणि सरळ मालिकेवरतील सर्व काही स्टार्ट टू एंड व्हिडिओ. चला तर मग कुठेही जाऊ नका, स्टडी करू, पाहत राहा आणि शिकत राहा. सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी गुगल सर्च इंजिनमध्ये MDM टाईप करून एंटर प्रेस केल्यानंतर या ठिकाणी मिड डे मील स्कूलची वेबसाईट दिसेल. या वेबसाईटवरती आपणास क्लिक करून नोटीस बोर्डला क्लोज करायचं आहे आणि MDM लॉग इनला क्लिक करून या ठिकाणी ज्या शाळेची माहिती आपणास पाहायची आहे त्या शाळेची UDIS कोड टाकून आपण शाळेचा स्कूल लॉग इनचा पासवर्ड टाकून या ठिकाणी कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन करणार आहोत. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने या ठिकाणी आपणास लॉग इन दिसेल. या ठिकाणी बिल डिटेलमध्ये आपणास जायचं आहे. बिल डिटेलमध्ये डेली कन्झम्पशन जे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती आपणास क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इयर ज्या वर्षीचा आपणास पाहायचं आहे ते वर्ष, समजा आपण डिसेंबर 2017 पाहूया म्हणून या ठिकाणी मी निवडलं 2017 सिलेक्ट मंथ डिसेंबर आणि सिलेक्ट कॅटेगरी 1 to 5. या ठिकाणी व्ह्यू या बटणावरती क्लिक केल्यावरती थोडा वेळ आपणास वाट पाहायची आहे. वाट पाहिल्यावरती या ठिकाणी एक PDF फाईल जनरेट होते आणि PDF फाईल जनरेट झाल्याबरोबर या ठिकाणी PDF आपणास ओपन होईल. PDFमध्ये सर्व काही बाबी दिलेल्या आहेत. या ठिकाणी आपण यास झूम करून पाहणार आहोत. हे बघा, या ठिकाणी जसं की आपणास शाळा स्तरावर ठेवायची दैनंदिन वर्गाची नोंद वही धान्यादी मालाचा हिशोब, जसं दिनांक, तपशील, पटसंख्या, दैनंदिन उपस्थिती, प्रत्यक्ष लाभार्थी, ताटाची संख्या, तांदूळ, मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ, मटकी, हिरवे मूग, चवळी, हरभरा, वाटाणा, जिरा, मोहरी, हळद, मिरची पावडर, तसंच खाद्यतेल, मीठ, कांदा, लसूण चटणी या सर्वांचं या ठिकाणी विवरण दिलेलं आहे. ज्या दिनांकाला जी ताटाची संख्या आहे त्या ताटाच्या संख्येनुसार त्या ठिकाणचा जो काही लागणारा माल आहे तो माल पण या ठिकाणी दिलेला आहे. जसं की 4/12/2017 या ठिकाणी बघा 237 ही उपस्थिती आहे. ताटांची पण संख्या 237 आहे. तांदूळ या ठिकाणी 100 ग्रॅम प्रमाणे 23 kg 700 ग्रॅम तांदूळ लागलेला आहे. मूग डाळ 0 आहे कारण या दिवशी तूर डाळ घेतलेली आहे आणि तूर डाळ 4 kg 740 ग्रॅम तूर डाळ घेतलेली आहे. आता डाळीमध्ये बाकी डाळींना 0 दाखवलं गेलं आहे. या ठिकाणी जिरा जो आहे हा या ठिकाणी जिरा, मोहरी, हळद, मिरची पावडर, खाद्यतेल आणि मीठ ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी आपणास दाखवल्या गेल्या आहेत. याच रिपोर्टची आपण प्रिंट आउट काढून आपल्या शाळेमध्ये ठेवू शकता. परंतु या ठिकाणी एक नोट दिलेली आहे, दिस रिपोर्ट विल ऑलवेज बी अवेलेबल ऑन साईट, डोंट टेक प्रिंट. म्हणजे हा रिपोर्ट केव्हाही या वेबसाईटवरती उपलब्ध आहे, त्यामुळं आपण
प्रिंट काढू नका किंवा प्रिंट काढून घेण्याची गरज नाही असं दिलेलं आहे. परंतु दैनंदिन वहीची नोंद डेलीची न ठेवता आपण ही प्रिंट काढून आपल्या संचिकेला ठेवली तरी हरकत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला, तसेच हा व्हिडिओ शेअर करायला आणि काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप स्टडी करू या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, शालेय पोषण आहाराची जी दैनंदिन साठापंजिका किंवा जी पुस्तिका आहे, ही पुस्तिका आपण न भरता हा रिपोर्ट सहजपणे आपल्याला महिना अखेर जर उपलब्ध झाला तर किती छान. ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे शालेय पोषण आहाराच्या वेबसाईटवरती. ती कशा पद्धतीनं पाहायची यासाठी पाहूया आजचा व्हिडिओ. मात्र त्या अगोदर मित्रांनो, आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही देत आहोत सरळ मालिका आणि सरळ मालिकेवरतील सर्व काही स्टार्ट टू एंड व्हिडिओ. चला तर मग कुठेही जाऊ नका, स्टडी करू पाहत राहा आणि शिकत राहा. सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी गुगल सर्च इंजिनमध्ये MDM टाईप करून एंटर प्रेस केल्यानंतर या ठिकाणी मिड डे मील स्कूलची वेबसाईट दिसेल. या वेबसाईटवरती आपणास क्लिक करून नोटीस बोर्डला क्लोज करायचं आहे आणि MDM लॉगिनला क्लिक करून या ठिकाणी ज्या शाळेची माहिती आपणास पाहायची आहे त्या शाळेची UDIS कोड टाकून आपण शाळेचा स्कूल लॉगिनचा पासवर्ड टाकून या ठिकाणी कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन करणार आहोत. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने या ठिकाणी आपणास लॉग इन दिसेल. या ठिकाणी बिल डिटेलमध्ये आपणास जायचं आहे. बिल डिटेलमध्ये डेली कन्झम्पशन जे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती आपणास क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इयर ज्या वर्षीचा आपणास पाहायचा आहे ते वर्ष, समजा आपण डिसेंबर 2017 पाहूया म्हणून या ठिकाणी मी निवडलं 2017, सिलेक्ट मंथ डिसेंबर आणि सिलेक्ट कॅटेगरी 1 to 5. या ठिकाणी व्ह्यू या बटणावरती क्लिक केल्यावरती थोडा वेळ आपणास वाट पाहायची आहे. वाट पाहिल्यावरती या ठिकाणी एक PDF फाईल जनरेट होते आणि PDF फाईल जनरेट झाल्याबरोबर या ठिकाणी PDF आपणास ओपन होईल. PDFमध्ये सर्व काही बाबी दिलेल्या आहेत. या ठिकाणी आपण यास झूम करून पाहणार आहोत. हे बघा, या ठिकाणी जसं की आपणास शाळा स्तरावर ठेवायची दैनंदिन वर्गाची नोंद वही धान्यादिमालाचा हिशोब, जसं दिनांक, तपशील, पटसंख्या, दैनंदिन उपस्थिती, प्रत्यक्ष लाभार्थी, ताटाची संख्या, तांदूळ, मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ, मटकी, हिरवे मूग, चवळी, हरभरा, वटाणा, जिरा, मोहरी, हळद, मिरची पावडर, तसंच खाद्यतेल, मीठ, कांदा, लसूण चटणी, या सर्वांचं या ठिकाणी विवरण दिलेलं आहे. ज्या दिनांकाला जी ताटाची संख्या आहे त्या ताटाच्या संख्येनुसार त्या ठिकाणचा जो काही लागणारा माल आहे तो माल पण या ठिकाणी दिलेला आहे. जसं की 4/12/2017 या ठिकाणी बघा 237 ही उपस्थिती आहे. ताटांची पण संख्या 237च आहे. तांदूळ या ठिकाणी 100 ग्रॅम प्रमाणे 23 kg 700 ग्रॅम तांदूळ लागलेला आहे. मूग डाळ 0 आहे, कारण या दिवशी तूर डाळ घेतलेली आहे आणि तूर डाळ 4 kg 740 ग्रॅम तूर डाळ घेतलेली आहे. आता डाळीमध्ये बाकी डाळींना 0 दाखवलं गेलं आहे. या ठिकाणी जिरा जो आहे हा या ठिकाणी जिरा, मोहरी, हळद, मिरची पावडर, खाद्यतेल आणि मीठ ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी आपणास दाखवल्या गेल्या आहेत. याच रिपोर्टची आपण प्रिंटआउट काढून आपल्या शाळेमध्ये ठेवू शकता.
परंतु या ठिकाणी एक नोट दिलेली आहे, दिस रिपोर्ट विल ऑलवेज बी अवेलेबल ऑन साइट, डोंट टेक प्रिंट. म्हणजे हा रिपोर्ट केव्हाही या वेबसाईटवरती उपलब्ध आहे, त्यामुळे आपण प्रिंट काढू नका किंवा प्रिंट काढून घेण्याची गरज नाही असं दिलेलं आहे. परंतु दैनंदिन वहीची नोंद डेलीची न ठेवता आपण ही प्रिंट काढून आपल्या संचिकेला ठेवली तरी हरकत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला, तसेच हा व्हिडिओ शेअर करायला आणि काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.